नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयानजीक उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला येत्या महिन्याभरात सुरुवात केली जाईल अशी माहिती कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी विवेक जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी यासंदर्भात खासदार शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती। या भेटीपश्चात खासदार शिंदे यांनी जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली। रखडलेल्या पुतळ्याच्या कामासंदर्भात खासदारांनी आयुक्तांसोबत चर्चा केली। येत्या महिन्याभरात पुतळा उभारण्याचं काम सुरू केलं जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती खासदारांनी दिली आहे। काम जे कल्याण ईस्ट मध्ये गेले कित्येक दिवस रखडलेलं आहे, त्याला कशी चालना मिळेल याच्यासाठी आज बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये महापौर मॅडम, आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी रानडे साहेब आहेत आणि सगळे आमचे नगरसेवक त्या तिकडचे कल्याणचे उपस्थित होते आणि त्यामध्ये कुठे नेमकं प्रश्न अडलेला आहे या पुतळ्याबद्दलचा, तर याच्यावरती आज डिस्कशन झालं। जागेचा विषय होता, जागा जी प्रायव्हेट होती त्या मूळ मालकांनी जी आहे ती जागा ती कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशननं हस्तांतरित करून टाकलेली आहे, तो एक विषय संपलेला आहे। आता राहिला प्रश्न त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन वॉर्ड ऑफिस आहे, तर ते रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन चेंज करायला लागेल। त्याच्यामध्ये 37A अंतर्गत त्या चेंजेस आपल्याला करायला लागतील, त्याच्यामध्ये सूचना मागवायला लागतील लोकांकडून। एक महिना जो आहे त्याच्या त्या कालावधीमध्ये जाईल ती सूचना मागवण्यामध्ये आणि त्यानंतर त्याचं रिझर्वेशन चेंज करून मंत्रालय स्तरावरती जे त्याच्या परमिशन्स आहेत त्या परमिशन ज्या ज्या NOCs लागतात, 4 NOCs त्याला लागणार होत्या, त्या 4 NOCs ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि आता काम जे आहे ते हे झाल्यानंतर 37A अंतर्गत रिझर्वेशन चेंज झाल्यानंतर त्याला जो लागणारा फंड आहे तोही फंड जो आहे तो राज्य सरकारच्या मार्फत जो आहे किंवा महापालिका असेल हा कुठून उपलब्ध करून द्यायचा आहे तो नक्कीच आम्ही उपलब्ध करून देऊ। टोटल खर्च मला वाटतं 1.25 कोटीपर्यंत त्याचा पूर्णाकृती पुतळाचा येणार आहे। तर नक्कीच लोक ज्याची खूप वर्षापासून वाट पाहत आहेत, अपेक्षा करत आहेत की नक्कीच काम जे आहे ते पूर्ण होईल आणि त्यासाठी जी जी फंडिंग असेल ज्या ज्या गोष्टी लागतील त्या नक्कीच आम्ही पाठपुरावा करून त्या पूर्ण करू। आयुक्तांनीही आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्यामध्ये आपण सूचना वगैरे मागवल्यानंतर पुढच्या 1 महिन्यामध्ये। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं, आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनी। तोपर्यंत धन्यवाद।